आषाढ महिना संपत चालल्याने आखाडीसाठी अनेक ठिकाणी कोंबड्यांची मागणी वाढत आहे, त्यामुळे सांगलीमध्ये कोंबड्यांचा बाजार फुलला होता। मात्र कोरोना आणि महापूर यामुळे कोंबड्यांचे मार्केट सुने पडले आहे। आषाढी अमावस्या तसेच आकाड महिन्याच्या अखेरीस अनेक ठिकाणी कोंबडी आणि बकरी यांना मोठी मागणी असते। यावेळी कोंबड्यांचा बाजार सांगलीत भरला आहे, मात्र नुकत्याच झालेल्या महापुरामुळे नागरिकांनी या कोंबड्या मार्केटकडे पाठ फिरवली। कोंबडी विक्रेते हवालदिल झाले। ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 500 रुपयांना विक्री होणारा कोंबडा 200 रुपयाला विकण्याची वेळ आली आहे, त्यामुळे विक्रेते नाराज आहेत। 350 रुपये दर आहे बर ज्यादा नाही येत आहे मला, काय पूर आल्यामुळं रेट ज्यादा नाही, आखाड्यासाठी घेते रेट बी नाही आहे, पूर आल्यामुळे कसं 300, 350, 300, 500 कोंबडा आता कमी करून द्यायला नाही, काय करायचं। मागच्या वेळी किती होता रे? मागच्या वेळी बी हेच पोझिशन होतं, मागच्या वेळी बी हेच गिरे गेलो, आत्ता माझी भावाने आत्ता जाते ते थोडा 1.5 क्रॉसमध्ये येते, 1.5 तर मागत आहे, काय 1.5 तर काय मिळत नाही लवकर, ते बी 600-700 रुपये ते 1.5 क्रॉसमध्ये येते, 2 किलो, 2.5 किलो, 1.5 किलो असं कोंबड्याचा रेंज आहे। तरी काय दर कसे कसे आहेत किलोवर? किलोवर आता बघा 1.5 चालू आहे, शेडवर चालू आहे 180, दुकानवर चालू आहे 250 रुपये, म्हणजे 200 रुपये किलो चालू आहे शेडवर, खर्च बिर्च एकदम जे 210 असं पडत आहे, आणि त्याने दुकानात मग 300-250 असं बी चालू किलो अहो काय भरपूर पण काय होतं गुरेक नाही, गुरेक पण नाही, पुरामुळं कोरोनामुळं रेट एकदम कमी झाला।